नमस्कार, आरती किचन रेसिपी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघायचं आहे गाड्यावर मिळणारा अगदी चमचमीत चटपटीत असा रगडा पॅटीस कसा तयार होतो ते। यामध्ये रगडा आणि पॅटीस या दोन्हीही रेसिपी मी दाखवते। हे रगडा पॅटीस बनवायला खूप सोपं आहे, पण चवीला तितकंच मस्त लागतं। अगदी लहान मुलंच काय मोठी माणसं देखील खूपच आवडीनं हे रगडा पॅटीस खातात। तर चला बघूया हे रगडा पॅटीस घरच्या घरी कसं बनवायचं ते। पण त्या अगोदर जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा हे रगडा पॅटीस तुम्हाला कसं वाटलं ते। पहिला आपण रगडा बनवून घ्यायचा। तर रगडा बनवण्यासाठी इथं मी 150 ग्रॅम पांढरे वाटाणे घेतलेले आहेत, सुकलेले पांढरे वाटाणे। तुम्ही एक मोठी वाटी घेऊ शकता आणि त्यामध्ये 2 बटाटे वरच्या साली काढून यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर आता हे वटाणे आणि बटाटे आपल्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये भरपूर पाणी घालायचं, म्हणजे वाटाण्याच्या वरती 2 बोटं पाणी राहिलं पाहिजे, इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। यामधल्या पाण्याचं प्रमाण अति जास्त देखील नाही करायचं आणि अगदी कमी देखील नाही ठेवायचं। आता यामध्ये आपण 1/2 चमचा हळद पावडर घालायची, 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालायचा। खाण्याचा सोडा घातल्यामुळं वटाणे छान शिजून येतात आणि ते छान एकजीव होतात। तर इथं हळद आणि सोडा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला। आता याच्यावरती झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या गॅसवर याला करून घ्यायचं। इकडं आपले वटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण पॅटीस बनवून घेऊया। पॅटीस बनवण्यासाठी इथं मी 3 मोठे बटाटे शिजवून मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आवडीनुसार मसाले घालून घ्यायचे। तर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली, त्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घातली, 1/2 चमचा हळद। त्यानंतर घालायचं आहे थोडंसं काळं मीठ, त्यानंतर आपलं रेग्युलर मीठ चवीपुरतं। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घेतला। आता यामध्येच मी ब्रेड क्रम्स घालते। हे ब्रेड क्रम्स जो चॉकलेटी ब्रेडचा भाग असतो त्यापासून बनवलेला आहे। तर हे ब्रेड क्रम्स यामध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे घालून घेते। गरजेनुसार आपण ते कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल मिरची पावडर घालू शकता। आता यामध्येच घातला बारीक चिरलेला 1 कांदा, त्याबरोबर 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेतले। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबूचा रस देखील ॲड करू शकता, पण आमचूर पावडर किंवा लिंबूचा रस घालणं खूप गरजेचं आहे, त्यामुळं या आपल्या पॅटीसना एक चटपटीत चव येते आणि खूप टेस्टी लागतात हे पॅटीस। अगदी रगड्याबरोबरच नाही तर तुम्ही इतर कोणत्याही लाल चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर वगैरे सुद्धा हे पॅटीस खाऊ शकता, खूपच टेस्टी लागतात। त्यावेळी यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या देखील ॲड करू शकता, पण हे पॅटीस आपण रगड्याबरोबर खाण्यासाठी करतो आहे, तर त्यासाठी आपण यामध्ये इतर कोणत्याही भाज्या घालणार नाही। तर आता हे मिश्रण इथं एकजीव झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता, आणि आपण याचे पॅटीस बनवून घ्यायचे। तर पॅटीसचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा करू शकता। तर इथं मी या साईजच्या या पॅटीस बनवून घेते, सगळ्या पॅटीस बनवून घेते आणि त्यानंतर या पॅटीस आपण तव्यावर छान शेकून घ्यायच्या। तर इथं माझ्या पॅटीस बनवून तयार झालेल्या आहेत बघू शकता, आणि आपला पॅन देखील तयार आहे। पॅन चांगला गरम झालेला आहे, तर त्याच्यावरती या पॅटीस मी ठेवून घेते। तर एकावेळी 3 ते 4 या प्रकारे पॅटीस आपण बनवून घेऊ शकतो। या पॅटीस तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण या पॅटीस मी अगदी कमी तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते। गरजेपुरतं तेल घालायचं आहे, जास्त तेल घालणार नाही मी, कसं गरज लागेल तसं यामध्ये तेल मी घालत जाईल। तर इथं बघू शकता या पॅटीसची एक बाजू अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे।
तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूंनी अगदी छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत या पॅटीस शेकून घ्यायच्या आहेत. या पॅटीस या प्रकारे अगदी थोडं थोडं तेल वापरून शेकल्यामुळे देखील खूप कुरकुरीत एकदम क्रिस्पी अशा तयार होतात. जास्त तेल घालायची गरज नाही. तर अशाच प्रकारे या सगळ्या पॅटीस मी छान कुरकुरीत आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत शेकून घेते. आणि अशा प्रकारे आपले हे सगळे पॅटीस बनवून तयार झाले. अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतल्या बाजूनी मऊ असतात हे पॅटीस आणि चवीला देखील खूप छान लागतात. रगड्याशिवायसुद्धा हे पॅटीस तुम्ही एखाद्या सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता. इथं आपले वटाणेसुद्धा छान शिजलेले आहेत. कुकरची सगळी वाफ निघून गेल्यानंतरच त्याचं झाकण आपण काढायचं आहे. आणि हे वटाणे आता छान शिजलेले आहेत. ते वटाणे या मॅशरच्या साह्याने मी थोडेसे मॅश करून घेते. वटाण्यांबरोबर आपण जो बटाटा शिजवून घेतला होता तो बटाटा देखील यामध्ये छान मॅश होतो आणि त्यामुळं आपल्या या रगड्याला एक दाटसरपणा येतो. हा आपला रगडा तयार झाला. या रगड्याला आपण एक फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. अगदी चमचाभर तेल यामध्ये घालायचं आहे. जास्त तेल घालायचं नाही. तर आता या तेलामध्ये दोन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतली. थोडीशी परतवून घ्यायची. त्यामध्येच अर्धा चमचा किसलेलं आलं घालायचं. इथं आल्याची पेस्ट वापरायची नाही तर आलं किसून किंवा बारीक चिरून घ्यायचं आणि मग ते वापरायचं आहे. अगदी मिनिटभर मिरची आणि आलं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मॅश करून घेतलेले वाटाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं. तर आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. एक चमचा अमचूर पावडर, पाव चमचा काळं मीठ घालून घेतलं आणि पाव चमचा हळद पावडर, त्याबरोबर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतली. व्यवस्थित मिक्स करूया. आता हा रगडा अगदी 3 ते 4 मिनटासाठी खळखळून उकळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पाणी वाढवून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता किंवा आहे तसं तुम्ही ठेवू शकतात. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता छान असा हा रगडा उकळू द्यायचा. आणि सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हा रगडा छान उकळलेला आहे म्हणजेच हा आपला रगडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. गॅस बंद केला. आता हा रगडा आणि पॅटीस एका प्लेटमध्ये मी खाण्यासाठी घालून घेते. तर सगळ्यात आधी पॅटीस ठेवून घेतले आणि त्याच्यावरती हा आपण तयार करून घेतलेला गरमागरम रगडा घालून घ्यायचा. आता याच्यावरती अगदी थोडासा चाट मसाला, थोडासा जिरा पावडर, थोडीशी अमचूर पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला भुरभरून घ्यायचा. अगदी थोडीशी मिरची पावडर. आता याच्यावरती हिरवी चटणी घालायची. ही चटणी कोथिंबीर आणि पुदिन्याची असते. या चटण्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी चटणी झाल्यानंतर लाल लसणाची चटणी घालायची. त्यानंतर चिंचेची आंबट तिखट गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर खारी बुंदी घालून घ्यायची किंवा फरसाण देखील घालू शकता. पुन्हा अगदी थोडीशी कोथिंबीर, गरज वाटली तर. आता याच्यावरती बारीक शेव भुरभुरायची आणि मस्त चटपटीत चवीचा हा रगडा पॅटीस घरच्या घरी बनवून खायचा. स्वतः बनवलेल्या पदार्थांची चव काय वेगळीच असते आणि तो पदार्थ जेव्हा अगदी परफेक्ट पाहिजे तसा तयार होतो तेव्हा तर खूपच आनंद होतो. तर तुम्ही देखील या प्रकारे हे रगडा पॅटीस नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील तुम्ही स्वतः बनवलेला रगडा पॅटीस खूपच आवडेल. असे चटपटीत पदार्थ जेव्हा आपण घरच्या घरी बनवतो आणि ते पदार्थ आपल्याला आवडायला लागतात तेव्हा बाहेर जाण्याचा विचार देखील मनामध्ये येत नाही, इतका आनंद होत असतो. तर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील खूपच आवडेल, खूपच आनंद होईल आणि बाहेर जाण्याचा विचार देखील कधी मनामध्ये येणार नाही. जर रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.
त्यासमोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका हे रगडा पॅटीस तुम्हाला कसं वाटलं ते। ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।